सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण सकाळी उठल्या उठल्या आपली नियोजित कामे करण्याच्या मागे लागतो, अशा वेळी उठल्यावर थोडा वेळ धर्माचरण केल्यास त्याचा दिवसभर आपल्याला श्रोते फायदा होऊ शकतो. सकाळी उठल्यावर प्रथम उजव्या कानाला हात लावून श्री विष्णूची 24 नावे म्हणावीत. ही नावे खालीलप्रमाणे: ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षनाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः. आदित्य व सुरुद्र, अग्निधर्म, वेद, सोम इत्यादी देवतांचा वास उजव्या कानात असल्यामुळे उजव्या कानाला उजव्या हाताने नुसता स्पर्श केला तरी आचमनाचे फळ मिळते. त्यानंतर श्री गणेश वंदन करावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. वाकडी सोंड, शरीराचा मोठा आकार आणि कोटी सूर्याच्या प्रकाशाचे तेज त्यांच्या शरीरावर आहे, त्या विघ्नहर्त्या श्री गजाननास कार्यसिद्धीसाठी मी वंदन करतो. त्यानंतर देवतानंदन, ब्रह्मा मुरारी, श्री पुरांत, कारीर्भानू, शशी भूमिसुतो, बुद्धच्छ, गुरुच्छ शुक्रह, शनि राहू केतव, कुर्वन्तु सर्मेव सुप्रभातम. याचा अर्थ असा आहे की निर्माता ब्रह्मदेव पालन करतो आणि मूर्या दानवाचा वध करणारा श्री विष्णू, संहारक आणि त्रिपूर राक्षसाचा वध करणारा शिव हे प्रमुख तीन देव आणि सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू आणि केतू हे नवग्रह माझी सकाळ शुभ करोत. पुण्य पुरुषांचे स्मरण. पुण्यश्लोको नलो राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिर, पुण्यश्लोको विदेश हश्य, पुण्यश्लोको जनार्दन. याचा अर्थ असा आहे की पुण्यवंत नल, युधिष्ठिर, जनक राजा आणि भगवान जनार्दन यांचे मी स्मरण करतो. सप्तचिरंजीवांचे स्मरण. अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमांश, बिभीषण, कृप परशुरामश्य, सत्येते चिरंजीविनी. अर्थ: द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा, दानशूर बळीराजा, वेदव्यास, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि 21 वेळा पृथ्वी निशस्त्र करणारा परशुराम हे 7 चिरंजीव होत, यांचे मी स्मरण करतो. पंचमहासतींचे स्मरण. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य नित्यम महापातकनाशनम. गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, पांडवांची पत्नी द्रौपदी, रामचंद्राची पत्नी सीता, राजा हरिश्चंद्राची पत्नी तारामती व रावणाची पत्नी मंदोदरी या 5 महासतींचे जो स्मरण करतो त्यांच्या महान पातकांचा नाश होतो. मोक्षपुरीचे वर्णन. अयोध्या, मथुरा, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती, चैव सप्तेत मोक्षदायिका. याचा अर्थ असा आहे की अयोध्या, मथुरा, मायावती म्हणजे हरिद्वार, काशी, कांची, अवंतिका म्हणजेच उज्जैन व द्वारका या 7 मोक्षपुरी आहेत. करदर्शन. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम. याचा अर्थ असा आहे की हातांच्या अग्रभागी लक्ष्मी वास करते तर हातांच्या मध्यभागी सरस्वती आणि मूळ भागात गोविंद आहेत. म्हणून सकाळी उठल्याबरोबर सर्वात प्रथम आपण हाताचे दर्शन घ्यावे. तर श्रोते हो, सकाळी अशा प्रकारे मी तुम्हाला सकाळी म्हणावयाचे श्लोक तसेच जी प्रार्थना आहे, ज्यांना स्मरण करायचे आहे आपल्याला, ज्यांचे दर्शन घ्यायचे आहे आणि आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे, या गोष्टी सांगितल्या आहेत. या जर आपण संपूर्णपणे या श्लोक प्रार्थना जर सकाळी उठल्या उठल्या केल्या तर आपला दिवस नक्कीच चांगला जाईल, यामध्ये काही शंका नाही. सो तेव्हा लवकर 2023 हे वर्ष चालू होत आहे तर आपण या वर्षानिमित्तच एक आपण जे ध्येय आहे ते ठरवूया आणि एक संकल्प करूयात की आपण यावर्षी हे श्लोक म्हणूनच दिवसाची सुरुवात करू. आपला दिवस नक्कीच चांगला जाईल, यामध्ये काही शंका नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.